हा आहे मित्रांनो सोंगट्याचा पट, आणि आपण बघत आहात सोंगट्या सोंगट्या ठेवायसाठी त्याच्यात जागा कशी केलेली आहे ते पहा. आता सध्या हा सोंगट्याचा पट कुठेही पाण्यास आपणास मिळणार नाही, परंतु पूर्वी सोंगट्या वगैरे जे खेळत होते त्या सोंगट्या कशा असायच्या, त्याचा तो पट कसा असायचा, हे आपल्याला राजाराम डवरी आहेत ते याबाबत थोडीशी, ही सोंगट्याचा पट त्यांच्याकडे कसा आहे, हा सोंगट्याचा पट काय आहे, त्यांच्याकडे कुठून आला, त्यांनी कसा जतन करून ठेवला याबाबतची माहिती सांगणार आहेत. माझं नाव राजाराम गणपती डवरी, नांदेड तालुका जिल्हा कोल्हापूर. नेर्दी गाव हे ग्रामदैवत आहे. पूर्वी दसऱ्याचं नवरात्र काही 8-9 दिवस सोमट्याचा खेळ खेळायचे. आमचं वडील होतं त्यावेळी सोमटे खेळ खेळायचे, आमच्या वडिलांकडे जपून ठेवायला द्यायचे. आता वडिलाच्या माघारी आम्ही मी 100 वर्षापूर्वीचा पट जपून अजून ठेवलेला आहे. हे ज्यातले कवडे जे आहेत तुम्ही टाकताय आत्ता कवड्या, त्याच्यातले 10 पडलं 25 पडलं म्हणताय, या 5 अशा पडल्या. त्यावेळी आम्ही जरा त्यांच्यावर बघत बसायचं. म्हणजे वडील ज्या वेळेला खेळायचे, वडील आणि गावाचे वयस्कर मंडळी खेळते त्यावेळेला तुम्ही त्यावेळेला बघायचं. असं पडलं की 25 तर आणि ही एक वडील आणि एक पालख्या 5 पडल्या तर 10, आणि ह्या असं 4 पडले की 4, असं 2 पडले की 2, असं ती घोडी चालवायची. त्याच्यावरती पुढं पटचा खेळायचा, पट खेळ खेळून झालं की आमच्या वडिलाकडे ठेवायला, जपून ठेवायला देत होती. वडिलाच्या माघारे मी 100 वर्षापूर्वीचा पट अजून जपून ठेवलेला आहे, आणि अजून जसा आहे तसा आहे, आहे तसा पूर्ण आहे तसा दिसतोय. आणि त्याची ती सोंगटे ठेवायसाठी वगैरे एका बाजूला सोंगटे ठेवायसाठी एक बाजूला कप्पा आहे, कप्पा त्याच्यात ठेवलेला आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका वेगळ्या खेळाबद्दल माहिती सांगणार आहे. महाभारत काळात ज्या खेळामुळे पांडव द्रौपदीसह सर्वस्व पणाला लावून हरले, त्या काळातील खेळल्या जाणाऱ्या सोंगट्या पट व फासे किंवा कवड्या आज मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे व त्याची माहितीही सांगणार आहे. श्री राजाराम गणपती डवरी कोल्हापूरजवळील भैरवनाथ मंदिर नेरली शेजारी राहण्यास आहेत. ते अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ कोल्हापूरच्या करवीर तालुक्याचे अध्यक्ष आहेत. ते ज्योतिबा भैरवनाथ, काळभैरव, नाईकबा, नरसोबा, धुळोबा, सिद्धोबा, मानकेश्वर या देवाच्या गोंधळाचे तसेच मुंजीचा गोंधळ असे धार्मिक विधीचे कार्यक्रम करतात. आत्ता आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. सोंगट्या पट व फासे किंवा कवड्या यांच्या साह्याने खेळावायाचा एक हा जुना बैठा खेळ आहे. सुरुवातीला हा खेळ सोंगट्याच्या पटबाबतची माहिती तुम्हाला सांगतो. हा खेळ प्राचीन काळी भारतात फार लोकप्रिय होता. महाभारत काळातील कौरव पांडवाच्या वेळी हा खेळ दूत या नावाने प्रचलित होता. या दूतात पांडव द्रौपदीसह सर्वस्व पणाला लावून हरले हे सर्वांना माहीत आहे. त्या काळात हा खेळ सोंगट्या व फासे यांनी खेळत असत. हा खेळ पूर्वी राजे रजवाडे यांचा खेळ होता, त्यामुळे सहजासहजी आता तो कोठेही पावायस मिळत नाही व तो आता खेळलाही जात नाही. या खेळासाठी पिवळ्या, तांबड्या, हिरव्या व काळ्या अशा 4 रंगाच्या प्रत्येकी 4 सोंगट्या, अशा एकूण 16 सोंगट्या लागतात. याशिवाय 4 पट्टे असलेला पट व 6 कवड्या हे साहित्य लागते. या खेळात 2 पक्ष असतात व प्रत्येक पक्षात 2, 3, 4 आणि समान संख्यात्मक व्यक्ती खेळू शकतात. 4 ते 6 खेळाडू प्रत्येक पक्षात असल्यास आदर्श खेळाडू संख्या होते. हे या खेळातील एक पक्ष 4 पिवळ्या व 4 तांबड्या सोंगट्या घेतो व दुसरा पक्ष 4 हिरव्या व 4 काळ्या सोंगट्या वापरतो. पिवळ्या व तांबड्या सोंगट्याच्या सटास हळद कुंकू म्हणतात व हिरव्या व काळ्या सोंगट्याच्या सटास बेल भंडारा म्हणतात. खेळाचा पट चौकोनी असतो व त्याच्या चारी बाजूस 4 आयताकृती पट्टे असतात. या 4 पट्ट्यावर 3-3 घराचे 8 समांतर पट्टे असतात, त्यांना घरे म्हणतात. अशी एकूण 3x8 24 घरे असतात, म्हणजेच 8×3 = 8. यापैकी बाहेरच्या बाजूच्या पट्ट्यावर 5व्या घरात 1-1 फुले असते, अशा 4 पट्ट्यावर 8 फुले असतात.
या खेळाची सुरुवात दोन पक्षांमध्ये पट मांडून आपापल्या सोंगट्याचे सट निवडून करतात. सहा कवड्या हातातील मुठीत खळखळून जमिनीवर पसरवायच्या, याला दान घेणे असे म्हणतात. किती कवड्या पालत्या व किती कवड्या उताने पडल्या यावर किती गुण मिळाले हे ठरवतात. दानाचे गुण व प्रकार कवड्यांच्या उताने व पालत्या किती यावर अवलंबून असते ते पुढील प्रमाणे. सहा कवड्या पालत्या पडल्यास 6 गुण, 6 कवड्या उताने पडल्यास 12 गुण, 1 कवडी उतानी व 5 कवड्या पालत्या पडल्यास 10 गुण, 1 कवडी पालती व 5 कवड्या उताने पडल्यास 25 गुण, 2 कवड्या उताण्या व बाकीच्या 4 पालत्या पडल्यास 2 गुण, 3 उताण्या व 3 पालत्या पडल्यास 3 गुण, 4 उताण्या व 2 पालत्या पडल्यास 4 गुण. याप्रमाणे दानाचे गुण मोजतात. कोणत्याही खेळाडूस 10 अगर 25 गुणाचे दान पडल्याशिवाय डावात सामील होता येत नाही. 10 किंवा 25 दान पडल्या सोंगटी पटावर ठेवण्याचा अधिकार मिळतो. अशा रीतीने 8 सोंगट्या पटावर बसल्यानंतर आणखी 10 अगर 25 दान पडावे लागते. त्याला फर्जी जाणे असे म्हणतात. फर्जी गेल्याशिवाय प्रतिपक्षाची सोंगटी मारावायचा हक्क मिळत नाही. हा खेळ सुरू करण्यापूर्वी तोडी कशी करावायची याचा करार ठराव करावा लागतो. दानाची तोडी म्हणजे 2 हे दान प्रतिपक्षाच्या सोंगटीच्या घरावर यावे लागते. याप्रमाणे 3 तोडी, 4 तोडी, पगड्याची तोडी असे प्रथम करार ठरवावे लागतात. फर्जी गेल्यानंतर प्रत्येक 10 अगर 25 दान पडल्यास 1 घर जास्त सोंगटी सरकवण्याची प्रथा आहे. या 1 घरास पगडे असे म्हणतात. म्हणजे 10 दान पडल्यास 11 घर ज्यादा व 25 दान पडल्यास 26 घर ज्यादा सोंगटी सरकवतात व प्रतिपक्षाच्या सोंगट्या मारण्यासाठी नेमके त्या घरात येणे. दान पडल्यानंतर जेवढे दान पडले असेल तितकी घरे आपली सोंगटी सरकवणे. याची सुरुवात पटाच्या आपल्या बाजूच्या मधल्या घरातून निघून उजव्या बाजूस सर्व पट 4 पट फिरून शेवटी सोंगटी आपल्या बाजूच्या मधल्या घरातून वर नेऊन पटाच्या मधल्या चौकोनात न्यायची. याप्रमाणे सोंगट्यांनी सर्व पट मार्गक्रमण करून गेल्यावर पटाच्या मधल्या चौकोनात आडव्या ठेवतात. त्याला सोंगटी झोपली असे म्हणतात. अशी 8 सोंगट्याची 8 नर्दाची तोडी किंवा 8 पगड्यांची तोडी होणे हा सोंगट्याच्या खेळातील प्रतिपक्षावर मिळवण्याचा सर्वोत्तम विजय मानतात. यानंतर दुसरा विजय म्हणजे तोडातोडी. याचा अर्थ दोन्ही पक्षांच्या बरोबरीचा डाव झाला असा होतो. यात तोड होणे म्हणजेच ठरलेल्या कराराप्रमाणे प्रतिपक्षाची सोंगटी मारणे. अशी दोन पक्षांनी कराराप्रमाणे एकमेकांची सोंगटी मारल्यास डाव बरोबरीने सुटतो. विजयाचा तिसरा प्रकार म्हणजे आपल्या सर्व सोंगट्या पकाच्या कटीवर नेऊन ठेवणे. याला काडी असे म्हणतात. असे एका पक्षाने अगोदर केल्यास खेळ संपतो व दुसरा पक्ष हरतो. प्रत्येक पक्ष आळीपाळीने दान घेऊन खेळ संपेपर्यंत खेळत राहतो. हा खेळ इतर बैठ्या खेळाप्रमाणे चांगला रंगणारा असून त्यात बराच वेळ जातो. पूर्वी दुपारी अगर रात्री भोजनानंतर हा खेळ खेळवायास लोक बसत असत.